नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपले आरोग्य व रोग या संदर्भात एमपीएससी परीक्षेमध्ये विचारले गेलेले म्हणजे एकंदरीत आरोग्यशास्त्र या विषयावर जे काही आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते आपण सुरुवातीला प्रश्न बघूया। प्रश्न जे आपल्याला परीक्षेमध्ये आलेले आहेत ते थोडक्यात बघूयात आणि आपण त्यांचं उत्तरे बघूया। प्रश्न क्रमांक एक, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? एक, डोकेदुखी, दोन, हगवण, तीन, डायरिया, चार नंबर, निंद्रा नाश। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक नंबर, डोकेदुखी। ASO 2014 साली हा प्रश्न आलेला आहे। प्रश्न क्रमांक दोन, पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो? एक, RB व्हायरस विषाणू व्हायरस आणि विषाणू, म्हणजे व्हायरस म्हणजे इंग्लिशमध्ये व्हायरस आपण बोलतो आणि विषाणू बरोबर, रोपडो व्हायरस विषाणू। तीन नंबर, RIKETSIA। चार नंबर, ह्युमन इम्युनोडेफेन्सी व्हायरस विषाणू। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक नंबर पर्याय, RB व्हायरस, आणि चार नंबर जे आहे ते एच आय व्ही याच्यामुळे होतं बरोबर। तर पिवळ्या तापाची लक्षणं काय काय आहेत? डोकेदुखी, थंडी वाजणे, पाठदुखी, उलटी, भूकणं लागणे, ही जी आहेत ही पिवळ्या तापाची लक्षणे आहेत। PSI पूर्वपरीक्षा 2013 साली प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक तीन, कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो? एक, हिपेटायटिस व्हायरस, दोन नंबर, पोलिओ व्हायरस, तीन नंबर, HIV व्हायरस, चार नंबर, अँटी व्हायरस। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर पर्याय, पोलिओ व्हायरस। ASO 2011 पूर्वपरीक्षा या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक चार, मानवी गलगंड टिंबटिंब यांच्याशी संबंधित आहे? एक, अन्नातील आयोडीनची कमतरता, दोन, अवटू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे, तीन, रक्तातील आयोडीनचे I2 अति वेगाने शोषण होणे। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते वरील सर्व, मानवी गलगंड टिंबटिंब यांच्याशी संबंधित आहे। तर हे जे आहेत हे इथे आपल्याला पर्याय दिलेले आहेत ते हे पर्याय संपूर्णपणे बरोबर आहे। प्रश्न क्रमांक पाच, पुढीलपैकी कोणता रोग हा वंशागत आहे? ASO पूर्वपरीक्षा 2011 साली हा प्रश्न विचारलेला आहे। याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत, एक नंबर उच्च रक्तदाब, दोन नंबर मधुमेह, तीन नंबर कुष्ठरोग, चार नंबर वरील पैकी एक व दोन्ही। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते चार नंबर पर्याय, म्हणजे एक आणि दोन, उच्च रक्तदाब आणि मधुमेह। आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक सहा, टिंबटिंब हा लैंगिकरित्या परिचित होणारा रोग नाही? एक, गोनो हारवा, दोन नंबर, चिकनगुनिया, तीन नंबर, सिफिलिस, चार नंबर, केकरा इड्स। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते दोन नंबर, चिकनगुनिया। प्रश्न क्रमांक सात, खालीलपैकी कोणत्या रोगाची लागण ही दूषित अन्न किंवा दूषित पाणी ग्रहण केल्याने होते? एक नंबर टायफॉइड, दोन नंबर क्षय, तीन नंबर रेबीज, चार नंबर पोलिओ। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक नंबर पर्याय, टायफॉइड। टायफॉइड हा जो आजार आहे तो सेलिमो टायफॉइड असं ते याच्यामुळे होत असतो। क्षय हा आजार, म्हणजे क्षय म्हणजे TB, टायफॉइड म्हणजेच विषम ज्वर बरोबर। रेबीज म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कुत्रा चावतो त्यावेळेस आपल्याला रेबीज हा आजार होतो। आणि पोलिओ आपण वरती बघितलं, पोलिओ हा जो आहे तो डायरेक्ट आपल्या मेंदू म्हणजे मेंदूच्या चेतासंस्थेवर परिणाम करून आपल्याला मेंदू पोलिओ हा रोग होत असतो। म्हणजे एकंदरीत आपला हात एकंदरीत आपले पाय जे असतात ते पाय डोळे होतात। आता प्रश्न क्रमांक आठ, टिंबटिंब हा विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो? तर या प्रश्नाचं सगळ्यांना उत्तर माहिती आहे ते म्हणजे एक, ह्युमन इम्युनोडिफेन्सी व्हायरस। प्रश्न क्रमांक दहा, मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियांवर हेपेटायटिस B प्रादुर्भाव होतो? राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2012 साली हा प्रश्न विचारलेला आहे। एक नंबर हृदय, दोन नंबर मेंदू, तीन नंबर यकृत, चार नंबर फुफ्फुस। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय, यकृत। आणि प्रश्न क्रमांक अकरा, जपानमध्ये आढळलेल्या मिनी माटा रोग टिंबटिंबामुळे झाला? एक, आर्सेनिक AS विषबाधा, दोन, कॅडियम CD विषबाधा, तीन नंबर, लेड PB विषबाधा, आणि चार नंबर, पारा HG विषबाधा। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते HG म्हणजेच पारा याच्यामुळे आरोप झालेला आहे पारा। आता इथं आपण थोडक्यात माहिती बघूया, आरोग्य म्हणजे काय, रोग म्हणजे काय,
त्याच्या संदर्भात. आरोग्य म्हणजे काय तर मनुष्य शारीरिक मानसिक आणि सामाजिकरित्या संपूर्णपणे सदृढ असणाऱ्या स्थितीला आरोग्य असे म्हणतात. आणि रोग म्हणजे काय तर शारीरिक शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. रोगांचे प्रकार कोणकोणते असतात? एक संसर्गजन्य रोग, त्याच्यामध्ये सर्दी आणि फ्लू हे जे आहेत हे संसर्गजन्य रोग आहेत. आणि डेंग्यू जो आहे तो एडिस इजिप्ती प्रकारचा डास आपल्याला ज्या वेळेस चावतो, म्हणजेच मादी, त्या डासाची जी मादी असते ती ज्यावेळेस आपल्याला चावते त्यावेळेस आपल्याला डेंग्यू हा आजार होतो. प्लेव्ही व्हायरस या प्रकारातील डेन 1 डेन 2 या विषाणूमुळे डेंग्यू हा आजार आपल्याला होत असतो. डेंग्यू या आजाराची लक्षणे काय काय असतात तर ताप, डोकेदुखी, उलट्या, डोळ्याच्या खोबणीत दुखणे, रक्तातील रक्तबिंबिका म्हणजे प्लेटलेट्स कमी होणे, ही जी आहेत ही डेंग्यू या आजाराची लक्षणे आहेत. आता पुढचा जो आजार आहे तो हिवताप. हिवताप जो आहे तो एनाफिलीस डासाच्या मादीमुळे होतो. एनाफिलीस ही जी एनाफिलीस डासाची मादी जी आहे ती राहण्यासाठी स्वच्छ पाण्यामध्ये राहते, म्हणजे आणि तिथं ती अंडी वगैरे देते. तसं डेंग्यूचे पण जे काय डास आहेत ते स्वच्छ पाण्यामध्ये असतात आणि डेंग्यूचे जे डास असतात ते दिवसा चावतात. हत्तीरोग जो आहे तो क्लुलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. क्लुलेक्स डास हे प्रदूषित पाण्यामध्ये तयार होत असतात. आणि स्वाईन फ्लू हा जो आजार आहे तो मार्च 2009 मेक्सिको देशात प्रथम या रोगाची बाधा झाली. स्वाईन फ्लू इन्फ्लुएंझा H1N1 या विषाणूमुळे हा रोग होतो. हा रोग डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होत असतो. आणि इथं आपण आता असंसर्गजन्य रोग जे आहेत ते मधुमेह, हृदयविकार हे जे आहेत ते आपण बघितलेले आहे. थोडक्यात आज आपण या संदर्भात माहिती बघत आहोत आणि जे काही 10 प्रश्न आलेले आहेत ते आपण इथं बघत आहोत. रोगाचे नाव, त्याचं कारण आणि कशामुळे होते, त्याची लक्षणं काय ते त्या संदर्भात आपण बघूया. आता TB म्हणजे ट्युबेरोक्युलोसिस, त्याचं कारण आहे ते जीवाणूमुळे TB हा आजार होतो. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली याच्यामुळे होतं. कशामुळे होतात तर संक्रमण आणि त्याचं जे संक्रमणाचं माध्यम आहे ते थुंकी हवा आणि सानिध्यात जास्त काळ राहणे, म्हणजे ज्या व्यक्तीला TB झालेला असेल त्या व्यक्तीच्या थुंकीतून हवा त्याच्या सानिध्यात जास्त काळ राहणे याच्यामुळे TB आजार जो आहे तो होत असतो. त्याची लक्षणं काय आहेत तर दीर्घकाळ खोकला, थुंकीतून रक्त, वजन घटणे, श्वासोच्छ्वास करण्यास त्रास, अशा प्रकारचे आहेत ती TB या आजाराची लक्षणे आहेत. आणि कावीळ हे हिपेटायटीस हे जे आहे, कावीळ जे आहे ते विषाणूमुळे होते. हिपेटायटीस ABCDE पाणी आणि सुया याच्यामधून कावीळ जी होत असते. कावीळ झालेल्या व्यक्तीचे शरीर हे पूर्णपणे पिवळं पडतं. बरोबर. भूक मंदा ते गर्द, पिवळी लघवी, थकवा, मळमळ, उलटी आणि राखाडी विष्ठा ही या आजाराची लक्षणे आहेत. अतिसार म्हणजेच हगवण, डायरिया बोलतो आपण. जीवाणू, विषाणू, सिगेला बॅसिलिस, एंटामीबा आणि हिस्टोलिटिका दूषित अन्न व पाणी याची लक्षणे काय तर पोटदुखी आणि पातळ संडास. पटकी म्हणजेच कॉलरा हा जो आजार आहे तो जीवाणूमुळे होतो. विब्रिओ कॉलरी हे हा जो जीवाणू असतो याच्यामुळे होत असतो. आणि दूषित अन्न व पाणी, उलट्या व तीव्र जुलाब, पोट दुखणे आणि पायात पेटके येणे हे जे आहे ते हे कॉलरा आजाराची लक्षणे आहेत. आणि टायफॉइड म्हणजेच विषमज्वर म्हणजे टायफॉइड हा पण जीवाणूमुळे होतो. साल्मोनेलो टायफी या जीवाणूमुळे तो होत असतो. ते कशामुळे होतं तर दूषित अन्न आणि पाणी त्याची जी लक्षणे आहेत टायफॉइडची ती भूक मंदावणे, डोकेदुखी, पोटात पुरळ येणे, अतिसार, 104°F ताप येत असतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इथं थोडक्यात आपल्या आरोग्य संदर्भात जे काय रोग आहेत त्याच्या संदर्भात माहिती आणि जे काय आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते बघितले. थँक्स PB मोर सागरेवाले आपला YouTube चॅनल आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर जरूर आपल्या चॅनलला लाईक करा. धन्यवाद. थँक्यू.